धामणगाव वाडा येथील श्री भैरवनाथ मंदिराच्या भव्य प्रांगणात दिनांक 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारी पर्यंत श्रीमद भागवत कथा तथा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी कथेचे महापूजन ऍडव्होकेट युवराज चंद्रभान घुंगडे, सरपंच धामणगाव भडे ग्रामपंचायत, तसेच कलशपूजन व दीप प्रज्वलन प्रभाकर शेलेकर, श्रीकृष्ण भोरे, विजय रोही, उदयभान शेलेकर, संजय बडे, परशुराम क्षीरसागर, सचिन मोदे, आनंदा क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सकाळी 5 ते 6 काकडा, 11 ते 4 हरिभक्त परायण परमेश्वर महाराज बापू गोंडेखली यांच्या अमृततुल्य वाणीतून श्रोत्यांना भागवत कथेने मंत्रमुग्ध केले आहे. तसेच दररोज रात्री हरिभक्त परायण अरुण महाराज जामठी, श्री हरिभक्त परायण गजानन महाराज वाळके नाशिक, श्री हरिभक्त परायण मंगेश महाराज वराडे दाताळा, श्री हरिभक्त परायण डॉक्टर जलाल महाराज सय्यद करंजीकर नाशिक, श्री हरिभक्त परायण महंत नितीनदास महाराज वाघोळा, हरिभक्त परायण गुरुवर्य पुरुषोत्तम महाराज बावसकर, वेदशास्त्र संपन्न जय श्रीराम आश्रम गाडेगाव खुर्द, श्री हरिभक्त परायण गोविंद महाराज चौधरी खानदेश प्रतिष्ठान पंढरपूर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील व परिसरातील नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले. या प्रसंगी भागवत कथेच्या प्रांगणात गाववासियांना आणि परिसरातील सर्व भक्त मंडळांना त्यांनी बोधामृत पाजले आणि त्याचप्रमाणे आपल्या गावातील सुद्धा बाहेर गावच्या लोकांचे सुद्धा अतिशय मोलाचे सहकार्य मिळाले आणि याही पुढे हा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह असाच चालत राहो आणि यापेक्षाही वाढत जाओ अशी मी अपेक्षा करतो. आणि परंपरा धामणगाववासियांनी चालू ठेवली आणि धामणगाववासियांनी सर्वांनी सहकार्य करून हे आतापर्यंत हे कार्य अविरत चालू ठेवणं ही मुक्ताईची अनंत कृपा आहे आणि याही पुढे हा कार्यक्रम अति उत्साहामध्ये या अशाच उत्साहपूर्ण वातावरणामध्ये अशाच सहकार्यामध्ये हा पार पडेल. यावर्षी सन 2019 मध्ये प्रथम वर्ष या वर्षाच्या प्रथम महिन्यामध्ये या सप्ताहाचं आयोजन झालं. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळ्यानिमित्ताने या 2019 वर्षामध्ये सुद्धा हा सप्ताह भव्य दिव्य स्वरूपामध्ये पार पडला. यावर्षी प्रामुख्याने या कार्यक्रमाचा गाभा